रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने उरण येथील रोडच्या बाजूला घनदाट जंगल प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर रोटरी क्लबच्या वतीने उद्यान विकसित करण्यात आलं आहे. घनदाट जंगल प्रकल्पाच्या प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रकल्प संयोजक तथा रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागच्या वर्षी रोटरी क्लबच्या वतीने घनदाट जंगल प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पाची संकल्पना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते रोटेरियन परेश ठाकूर यांचे असून रोटेरियन डॉक्टर गिरीश गुणे या प्रकल्पाचे संयोजक आहेत. या प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर नागरिकांसाठी विज्ञान विकसित करण्यात आले. लहान मुलांसाठी खेळणे, जॉगिंग ट्रॅक, शोभिवंत फुलझाडे, उत्तम प्रकाश योजना यामुळे हे उद्यान पनवेलकरांच्या हक्काचे विरंगुळ्याचे ठिकाण बनणार आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोटरी क्लबने पूर्ण केलेल्या या दोन्ही प्रकल्पांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तसेच आगामी काळात कुठलेही सहकार्य लागल्यास ते देण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असेन असे आश्वासन दिले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या वतीने या प्रकल्पाच्या अध्यक्षस्थानी रोटेरियन डॉक्टर अमोद दिवेकर, रोटेरियन डॉक्टर अभय गुरसळे, रोटेरियन डॉक्टर लक्ष्मण आवटे आणि रोटेरियन रतन खरोल हे आहेत. घनदाट जंगल प्रकल्प प्रथम वर्धापन दिन सोहळ्यासाठी आणि उद्यान लोकार्पण कार्यक्रमासाठी उद्योजक जय म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, उभाटा गटाचे रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, TIPL चे संचालक अमुक प्रशांत ठाकूर, सुप्रसिद्ध व्याख्याते प्रशांत देशमुख, लक्ष्मण पाटील, रतन खरोल, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी नगरसेविका चारुशीला घरत, माजी नगरसेवक अरुण कुमार भगत, राजू सोनी, संदीप गायकवाड, अनिल ठकेकर, सुनील गडगे, ऋषिकेश बुवा, दीपक गडगे, संतोष घोडीदे, अनिल खांडेकर, गिरीश वारंगे, शैलेश पोटे, विवेक वेलणकर, विक्रम कैया, भगवान पाटील, मनोज आंग्रे, प्रीतम कैया यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.